ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे चोरीची, आणि नुसती साधी चोरी नाही, पाण्याची चोरी. बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी टँकर माफियांच्या विळख्यात सापडली. नदीच्या पाण्याची इथे दिवसा ढवळ्या सर्रास चोरी होते. दिवसाला एकामागोमाग एक असे शेकडो टँकर या पाण्यात भरले जातात. मात्र लघु पाटबंधारे आणि संबंधित विभाग या सगळ्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत आहे. एका टँकरमधून साधारण 10 ते 20 हजार लिटर पाणी नेलं जातं आणि अशा असंख्य फेऱ्या दिवसभरात हे टँकर मारत असतात. टँकर माफियांचा हा सर्रास सुरू असलेला उद्योग, मात्र ही पाणी चोरी रोखण्यासाठी शासनाकडे कोणतीही यंत्रणा नाही असं कारण सांगितलं जातं. आणि त्यामुळे नदीतून होणाऱ्या या अवैध उपशाला कोणी चाप लावत नाही. अंबरनाथच्या चिखलोळी धरणाच्या पाण्याची जशी टँकर माफियांकडनं चोरी केली जाते, तशीच ही चोरी उल्हास नदीच्या पाण्यातून देखील केली जाते. आता आपण पाहू शकतो की हे उल्हास नदी आहे जी बदलापूर शहरातून वाहणारी आहे, आणि उल्हास नदीच्या पात्रामध्ये उतरून हे टँकर माफिया राजरोसपणे शेकडो टँकर इथे भरत असतात. आणि अशा प्रकारची चोरी ही दरवर्षी उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये सुरू असते. टँकर माफिया याच्यातून बक्कळ पैसा कमवतात. नागरिकांना असेल, इमारतींना असेल, हे पाणी पुरवलं जातं. मात्र प्रशासनाचा कोणताही सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात नाही आहे यांना अडवण्यासाठी, आणि त्याच्यामुळे या टँकर माफियांचं फावतं आणि राजरोसपणे या नदीतलं पाणी उचलून ते हजारो रुपयांच्या किमतींना उन्हाळ्याच्या सीझनमध्ये विकत असतात. त्याच्यामुळे चिखलोळी धरणातील टँकर माफियांची पाणी चोरी आपण उघड केल्यानंतर आता उल्हास नदीत देखील टँकर माफियांनी हैदोस घातलेला आहे, आणि या पाणी चोरीच्या माध्यमातून हजारो रुपये दिवसांना कमवले जात आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासन यांचा बंदोबस्त करणार आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर, उल्हास नदी.